नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात धडाडणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या तोफा आज थंडावणार आहेत आणि यानिमित्त होणार प्रचाराचा धुराळा देखील होणारा खाली बसणार आहे. या प्रचाराची सांगता आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे आणि त्यानंतर जाहीरपणे प्रचार होऊ नये याकडे निवडणूक आयोगाचं लक्ष असणार आहे. काल सर्वत्र प्रचार सभांचा सुपर संडे पाहायला मिळाला आणि ठिकठिकाणी नेत्यांच्या सभा, बाईक रॅली तसंच बैठका पार पडल्या. तर आज शेवटचा दिवस असल्यानं प्रचाराचा जोर दिसणार आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असून 20 नोव्हेंबरला 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे. आरोप प्रत्यारोप करण्याबरोबरच आश्वासनं, जाहीरनामे मांडत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर जाहीर सभा संपून शेवटच्या दिवशी सोमवारी म्हणजेच आज मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत, पत्रकं वाटप करत आणि डमी निवडणूक यंत्र दाखवून माहिती पोहोचवण्यावर कार्यकर्त्यांची संध्याकाळपर्यंत धावपळ असणार आहे. या निवडणुकीत सोशल मीडियाचा देखील वापर होताना दिसलाय. तर अनेक उमेदवारांनी आपले रेकॉर्ड भाषण, संभाषण मतदारांच्या मोबाईलवर पाठवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय.